हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम, ओम श्री कुळ देवताय नम, ओम श्री गुरु देवताय नम, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 9 जुलै 2023, शालिवार, शके 1945, संवत्सर शोभन, आयन दक्षिण, ऋतु ग्रीष्म, मास आषाढ, पक्ष कृष्ण, सप्तमी तिथी आहे मित्रांनो आजची. रात्री 8 वाजेनंतर अष्टमी तिथीला सुरुवात. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. रात्री 7 वाजून 29 मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शोभन योग आहे. दुपारी 2 वाजून 43 मिनिटानंतर अतिगंड योगाची सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 8 वाजून 52 मिनिटानंतर गौकर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 8 वाजेनंतर बालवकर्णाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असेल. रवी मिथुन राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो रात्र प्रवर्तमान सिद्ध ब्रह्मणो द्वितीय परार्ध श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाते महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाणी शालिवान शके 1945 प्रभादि षष्ठी संवत्सरा नामे शोभन नाम स्वत्सरे दक्षिणायने ग्रीष्म ऋतु आषाढ मासे कृष्ण पक्षे रविवार वासरे तर भाद्रपदा नक्षत्रे शोभन यज्ञ बव कर्णे सप्तमी शुभ दिनो मनोगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा हा दुपारी 8 वाजून 52 मिनिटांपर्यंत आहे. यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम धार्मिक विधी जी आहे तो साखरपुडा दिलेला आहे. साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक 9, 10, 11 आणि 14. डोहा जेवणासाठी मुहूर्त मित्रांनो मात्र आता नाहीत. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 9 आणि 14. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 10. गृहप्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 9, 10 आणि 14. उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो नाहीत. विवाह करण्यासाठी मुहूर्त नाहीत. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त नाहीत. तसेच भूमिपूजन व पायाभरणीसाठी देखील मुहूर्त आता नाहीत मित्रांनो या मासामध्ये. मित्रांनो, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण फक्त शिवलिंगाची करू शकता. मंदिरात करायची असेल तर पंडिताच्या माध्यमातून करा आणि घरी देखील करायची असेल तरी आपण पंडिताच्या माध्यमातूनच करावी. पण शिवलिंग घरात ठेवताना त्याचे काय नियम आहे ते आपण अवश्य पाहावेत आणि त्यानुसार जर आपल्याला ते पालन करणं होत असेल तरच शिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरात करणं, अन्यथा करू नका मित्रांनो, असे माझे स्पष्ट सांगणे आहे. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या
वेळेची मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी. मित्रांनो, आपल्या या जन्म कुंडलीनुसार हे मुहूर्त काढावेत. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार वा कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, यानंतर पंचांगातील काही महत्वाच्या ज्या बाबी त्यात आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो, सकाळी 9 वाजेनंतर चांगला दिवस आहे, तोपर्यंत नाही. दिनविशेष मित्रांनो, भानुसप्तमी आहे. जे लोक सूर्यासंबंधी काही व्रताचरण करत असतील त्यांनी अवश्य या भानुसप्तमीचे पालन करावे. आणि महत्वाचे म्हणजे जर आपण रोजच सूर्योदयाला प्रॉपर सूर्योदयाच्या वेळेला जर आपण अर्घ्य देत असाल गायत्री मंत्राने, तर मग आपल्याला ही भानुसप्तमी करण्याची गरज नाही. कालाष्टमी करायची असेल तर आपण रोज जर काला भैरवाष्टक म्हणत असाल रात्रीच्या नंतर झोपेच्या अगोदर, तर आपण अवश्य आजच्या दिवशी त्याचे हवन करायचे. एरवी पण आपण हवन करू शकता, जे रेगुलर करत असतील त्या पठण आणि हवन रात्रीच्या वेळी, तर त्यांनी या कालाष्टमीला काही म्हणजे विशेष असं काही करण्याची गरज. जास्तीत जास्त आपण कालभैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर आहे त्यामुळे आपण नव्याने काही होम हवन यज्ञ कर्मकांड करू शकता. राहुकाळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपल्या महत्वाची जी कामे आहेत आपली ती जर आपल्याला पूर्ण करता येत नसेल राहूच्या दडपणाखाली, तर कृपा करून त्या काळात काम न करता, कारण आपली मानसिक स्थिती बरोबर नसते, त्यामुळे आपण ती कामे महत्वाची आपली कामे ही इतर वेळेत करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश संपादन करता येईल. मित्रांनो, पंचांग या ठिकाणी संपलेले आहे आजचे. या पंचांगाच्या शेवटी आपल्या सर्वांना माझा शुभ संदेश आहे, आजच्या पूजेत काही चुका झाल्या असतील तर सर्व देवतांजवळ क्षमा मागावी, अर्थात शेवटी क्षमा प्रार्थना घ्यावी, हे फार महत्वाचे आहे. मित्रांनो, बरेच लोक घेत नाहीत, फक्त नमस्कार करतात आणि बाजूला असतात, तसं नाही. क्षमा प्रार्थना घ्या याचा व्हिडिओ माझा मी स्वतंत्ररित्या टाकलेला आहे, तो आपण पाहू शकता. एकदा पाठ झाली की काही नाही. मित्र धन्यवाद. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधी विधिवत कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा. महादेव.